आणि अशाच काही बातम्या आपण पाहणार आहोत आता 100 गावं 100 बातम्यांमध्ये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालेलं आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय दिलाय। बहुमताच्या आधारावर हा निर्णय देत असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलंय। लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं आणि शिवसेना हे नाव आणि चिन्ह दोन्ही आम्हाला मिळाले, खऱ्या अर्थानं आज सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। सत्यमेव जयते ऐवजी असत्यमेव जयते असं करावं, खोक्यांचा कुठपर्यंत वापर झाला हे या प्रकरणातून दिसून येत असल्याची टीका संजय राऊत यांनी केलेली आहे। शिवसेना प्रमुख आणि शिवसैनिकांच्या त्यागातून पक्ष उभा केला, तो पक्ष 40 बाजार बुगणगे विकत घेतात याची नोंद होणार असल्याचं त्यांनी म्हटलं। आम्ही पहिल्यापासून सांगत होतो खरी शिवसेना हीच आहे, कारण शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे आणि त्यामुळे तो विचार पुढे नेण्याचं काम एकनाथ शिंदे करतायत, त्यामुळे कुणीही शिवसेनेवरती खासगी मालमत्ता म्हणून अधिकार सांगू शकणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरे यांना टोला लगावलेला आहे। राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील एक व्हिडिओ शेअर केलाय। बाळासाहेबांनी दिलेला शिवसेना हा विचार किती अचूक होता ते आज पुन्हा एकदा कळलं अशी चपराक राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावली। शिवसेना नाम आणि धनुष्यबाण मिळाल्याबद्दल पालकमंत्री दादा भुसे यांनी आनंद व्यक्त केला, तसंच त्यांनी न्यायदेवतेचे आभार मानले। महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी महादेवानं आम्हाला आशीर्वाद दिला असून हा सत्याचा विजय आहे अशी प्रतिक्रिया संतोष बांगोर यांनी दिलेली आहे। आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी देखील आमच्या सोबत यावं असं देखील ते म्हटले। पंढरपुरात शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ नामदेव पायरी इथे फटाके फोडून जल्लोष केला। पंढरपूर शहरासह लक्ष्मी टाकळी उपनगरात देखील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून पेढे वाटून आनंद व्यक्त केला। निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह अधिकृतरित्या बहाल केल्यानंतर जळगावात शिंदे समर्थकांनी जल्लोष केला। फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशांचा गजर करत जल्लोष करण्यात आला। आम्हाला गद्दार म्हणणाऱ्यांनी आता आरशामध्ये तोंड बघा, गद्दार कोण आहे ते कळेल अशी प्रतिक्रिया बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाडांनी दिली। एकनाथ शिंदेना धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर सांगोल्यामध्ये शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। यावेळी आमदार शहाजीबापू पाटील यांना डान्स करण्याचा मोह आवरला नाही। पांडुरंगाचा आणि स्वर्गातून बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद एकनाथ शिंदेना मिळाल्यामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळाल्याची प्रतिक्रिया शहाजीबापू पाटलांनी दिली। शिंदे पक्षाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यामुळे सोलापुरातील शिवसैनिकांनी जल्लोष केला। अनेक महिला कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरत फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे भरवत जल्लोष केला। राज्यामध्ये नक्कीच राजकीय भूकंप होईल असं खासदार प्रतापराव जाधवांनी म्हटलं, तसंच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही आमदार भाजप आणि शिंदेंसोबत असतील असा गौप्यस्फोट प्रतापराव जाधव यांनी केला। पंढरपूरच्या माळशिरस मध्ये ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हातात मशाल घेऊन घोषणाबाजी केली। शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच राहू, मशाल घेऊन अख्खा महाराष्ट्र फिरू अशा घोषणा ठाकरे समर्थकांनी दिल्या। नांदेडमध्ये शिंदे समर्थकांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं जल्लोषात स्वागत केलं। शिंदे पक्षाला शिवसेना हे नाव मिळाल्यामुळे शिवसैनिकांनी फटाके वाजवत जल्लोष केला। निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे बाळासाहेबांना समाधान झालं असेल अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिलेली आहे। तर आता चुकून कुठला व्हीप निघाला तर आदित्य ठाकरेंसकट सगळेच अपात्र ठरतील असं देखील नितेश राणे म्हटले। आम्हाला गुवाहाटीची कामाख्या देवी पावली अशी प्रतिक्रिया आमदार अनिल बाबर यांनी दिली, तसंच निवडणूक आयोगाच्या निकालानंतर संजय राऊतांनी केलेल्या टीकेला आमदार बाबर यांनी उत्तर दिलं। संजय राऊत यांना दुसरं काही राहिलं नाही, त्यामुळे जपमाळ घेऊन त्यांनी शिवसेना म्हणत राहावं असं अनिल बाबर म्हणाले। निवडणूक आयोगानं शिंदेच्या पक्षाला धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव दिल्यावर शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। याचा जास्त फरक पडणार नाही, फक्त महिना 15 दिवस चर्चा होईल नवीन चिन्ह घ्यायचं आणि लढायचं असं शरद पवार म्हटले। अतिशय अनपेक्षित निकाल आलाय, सुप्रीम कोर्टानं 21 फेब्रुवारी पासून दोघांचं मत ऐकणार असं असताना एवढी घाई का केली असा सवाल अजित पवारांनी केलाय। महाराष्ट्रातील शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। शिवसेनेला ठाकरेंपासून कुणीच वेगळं करू शकत नाही, निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला असला तरी जनता उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्णय देईल, भाजपची ही हुकुमशाही खपवून घेतली जाणार नाही असं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं। निवडणूक आयोगानं जो निर्णय दिला त्यामुळे शिंदेचा पक्ष जल्लोष करतोय, मात्र 21 तारखेला सुप्रीम कोर्ट जो निर्णय देईल त्यानंतर खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष लोकशाहीच्या विजयाचा जल्लोष साजरा करेल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी दिली।
शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदेंकडे गेल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला, मिठाई वाटत फटाके फोडत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। ठाण्यातील आनंद दिघे यांच्या निवासस्थानी आनंद मठामध्ये शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जल्लोष केला। यावेळी खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे उपस्थित होते। आज सत्याचा आणि लोकशाहीचा विजय झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली। बाळासाहेबांची शिवसेनेच्या शहापूर संपर्क कार्यालयात शिवसैनिकांकडून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तसंच सर्वांना मसाला दूध वाटप करण्यात आलं। धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यात डीजे लावून सातारी कंदीपडे वाटत मोठा जल्लोष करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात शिवसैनिकांनी जल्लोष केला, फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला। निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या चिन्हाबद्दल निर्णय दिल्यानंतर रत्नागिरीच्या दापोलीमध्ये ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा झाला। दोन महिलांना मारहाण झाली असून ठाकरे पक्षाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी टीका केलेली आहे। निवडणूक आयोग भाजपच्या हातातील कठपुतली असल्याची टीका त्यांनी केली आहे। शिंदे गटाला धनुष्यबाण देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय हा संशयास्पद असून आमदारांच्या संख्येवरती निर्णय दिला असेल तर पुढच्या काळात पक्षाला फारशी किंमत राहणार नाही, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली। धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना या नावाचा मिळालेला निकाल हा सत्याच्या बाजूने लागलेला आहे, हा सत्याचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। शिवसैनिकांनी इतकी वर्ष शिवसेना घडवण्यासाठी जो घाम गाळला, कष्ट केले, त्यांना मिळालेला हा पुरस्कार आहे, अशी प्रतिक्रिया नारायण रणजी आली आहे। चंद्रपूरच्या चितेगाव आणि चेक निंबाळा या गावातील बनावट देशी दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापेमारी केली आहे। यावेळी 1,15,000 मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली। अकोल्याचं आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्तानं मंदिरावरती रोषणाई करण्यात आली आहे। रोषणाईनं मंदिर आणि मंदिर परिसर झगमगतोय। महाशिवरात्री असल्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गर्दी करतायत। जळगाव तालुक्यातील पिलखेडा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांना मराठमोळी वेशभूषा परिधान करून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीच्या स्वागतासाठी गावातील महिलांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून स्वागत केलं। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कुरवली गावात शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीतून 4 अधिक दुकानं जळून खाक झाली। सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। जळगाव तालुक्यातील पिलखेडा जिल्हा परिषदेच्या शाळेत शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांना मराठमोळी वेशभूषा परिधान करून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीच्या स्वागतासाठी गावातील महिलांनी ठिकठिकाणी रांगोळ्या काढून स्वागत केलं। जर माझ्यावरती अविश्वास होता म्हणून मी केलेलं 16 आमदारांचं निलंबन बेकायदेशीर आहे असं ते म्हणताय, तर मी सत्तांतरानंतर ज्या नव्या अध्यक्षांना शपथ दिली ती कशी काय मान्य केली असा सवाल उपस्थित करत सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे सुरू आहे ते सर्वसामान्य नागरिकांना न पटणार आहे असं नरहरी झिरवळ म्हणाले। पहाटेच्या शपथविधीवर भाष्य करून फडणवीसांचं महत्व आणखी वाढवावं असं मला वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली। इतक्या दिवसांनी हा विषय का काढला हे त्यांनाच विचारण्याची गरज असल्याचं देखील ते म्हणाले। पहाटेच्या शपथविधीवर बोलणार नसल्याचं अजित पवारांनी म्हटलं। दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरती त्यांनी टीका केली। 5 मंत्री असतानाही पक्षानं तिकीट दिलं नसल्याचा टोला पवारांनी लगावला। महाविकास आघाडीनं भाजपवर केलेल्या टीकेनंतर भाजपनं देखील राष्ट्रवादीवर पलटवार केलेला आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार यांची तब्येत 2006 पासून बिघडलेली आहे, त्यानंतर देखील ते पक्षासाठी फिरतायत, त्यांना प्रचारासाठी कसब्यात फिरवणं हे अमानवीय नाही का असा सवाल भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलाय। चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांवरती टीका केली आहे। चंद्रकांत पाटलांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं वाटतंय, त्यांच्या जिल्ह्यामध्ये त्यांना एकही उमेदवार निवडून आणता आला नसल्याचा टोला अजित पवारांनी लगावला। शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी आणि मजुरांचा खर्च कमी व्हावा यासाठी पंतप्रधान मोदींनी यांत्रिकीकरणाला भर दिला, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात यांत्रिकीकरणावर भर दिला गेला नाही अशी टीका खासदार अनिल बोंडे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे।
आव्हाड कुटुंबियांना धमकी देणाऱ्या ऑडिओ क्लिप प्रकरणी महेश आहेर यांना क्लीन चिट मिळेल। व्हायरल होणाऱ्या क्लिपमधला आवाज त्याचा नाही हे देखील सिद्ध केलं जाईल असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी राज्य सरकारवर केलाय। राज्याच्या राजकारणात माझे सगळ्याच पक्षात मित्र आहेत, मात्र आमची विचारधारा वेगळी आहे। विखे पाटील माझे मित्र आहेत पण त्यांची ऑफर मला अमान्य आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली। शिवनेरी गडावरती भगवा लागावा किंवा फडकावा अशी इच्छा नसेल तरच विरोध करा, दिशाभूल करून राजकारण करू नका असं म्हणत खासदार अमोल कोल्हेंनी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांना लक्ष्य केलं। मुंबईच्या एमएचबी पोलिसांनी दहिसर नदीजवळ विद्यार्थ्यांना गांजा विकणाऱ्या एका व्यक्तीला अटक केलेली आहे। आरोपीकडून 210 ग्राम गांजा जप्त करण्यात आलेला आहे। आरोपीनं गांजा कुठून आणला आणि कुणाला पुरवठा केला याचा तपास पोलीस करत आहेत। विरारच्या पापडखिंड तलाव परिसरात 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला। आदर्श पांडे उर्फ विकी असं मृत तरुणाचं नाव असून तो 2 जानेवारीपासून बेपत्ता होता। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। देशात समान नागरी कायदा सीएए एनआरसी सारखे कायदे लागू करण्याची मागणी कालीचरण महाराज यांनी अहमदनगर इथे केलेली आहे। फिल्म सिटी कोरेगाव मध्ये बुधवारी रात्री चित्त्याने एका मेकअप आर्टिस्ट वरती हल्ला केला। या हल्ल्यामध्ये मेकअप आर्टिस्ट जखमी झालाय। अखिल भारतीय सिने कामगार संघटनेच्या अध्यक्षांनी सरकारला मदतीचं आवाहन केलंय। लोअर परळच्या पुलाच्या कामाची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केलेली आहे। ईस्ट वेस्ट कनेक्टिव्हिटीसाठी हा पूल महत्वाचा असल्याचं यावेळी आदित्य ठाकरे म्हटलेत। याशिवाय प्रत्येक महिन्याला कामाचा पाठपुरावा करत असून मेच्या शेवटपर्यंत हा रस्ता पूर्ण होणार असल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलं। भारतीय क्रिकेटर पृथ्वी शॉ सेल्फी प्रकरणात सपना गिलला न्यायालयानं 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पृथ्वी शॉला दारूची सवय आणि त्यामुळेच त्याच्यावर बीसीसीआयनं बंदी घातली असा युक्तिवाद सपनाच्या वकिलाच्या वतीनं करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून राज्यात कमाल तापमानात वाढ झाल्यानं फेब्रुवारी महिन्यातच तीव्र उन्हाच्या झळा असह्य होऊ लागलेल्या आहेत। राज्याच्या तापमानातील चढ उतार कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अभिनव संकल्पनेतून घोडबंदर किल्ल्याच्या बुरुजावरती 105 फूट उंच हिंदवी स्वराज्याचा भगवा ध्वज फडकणार आहे। 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावरती भव्य ध्वज प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे। डोंबिवलीच्या रेल्वे स्थानकावर 2 महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। या हाणामारी मागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। शिवजन्मोत्सवानिमित्तानं बीडमधील केएसके महाविद्यालयामध्ये कल्पतरू चित्र शिल्प महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 2 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतलाय। इथे प्रदर्शित केलेले छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आकर्षणाचा विषय ठरतंय। छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं बुलढाण्यामध्ये जोरदार तयारी सुरू आहे। त्याअंतर्गत शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। खास कोल्हापूरहून आणलेली ही शस्त्र पाहण्यासाठी विद्यार्थी गर्दी करत आहेत। बीडमध्ये ऐतिहासिक कंकालेश्वर शिवमंदिरात शिवरात्रीची तयारी पूर्ण झाली आणि मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आज आयोजन करण्यात आलं असून शिवरात्रीला भाविक मोठी गर्दी करतात। देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वं ज्योतिर्लिंग असलेल्या परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी केली जाते आणि पोलीस प्रशासनाकडून मंदिर परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला। बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा इथे रेड्यांची टक्कर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या स्पर्धेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून टक्करीसाठी रेडे दाखल झाले होते। तर स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी केली होती। हिंगोलीत अतिरिक्त जिल्हाधिकारी असल्याचं सांगत कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या तोतयाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। सरकारी नोकरीचं आमिष देऊन या तोतयानं बेरोजगार तरुणांची 25 कोटींची फसवणूक केली। नांदेडच्या नरसी चौकामध्ये नाकाबंदी सुरू असताना एक कार सुसाट वेगानं बॅरिकेड तोडून जात होती आणि त्याचवेळी पोलिसांनी गोळीबार करून ही कार अडवली आणि एकाला अटक केली। यावेळी कारमधील 4 जण फरार झालेत।